मध्ये पुन्हा एकदा स्वागत. हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया पार पडते. अनेक मतदारांमध्ये मतदानाकरता उत्साह अजूनही बघायला मिळतोय. सगळ्यात जास्त उत्साह आहे तो पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांमध्ये. अनेकांना तर मतदान करायचं होतं म्हणून रात्रभर झोप सुद्धा आली नाही. काही तरुण मंडळी, काही वृद्ध मंडळी ज्यांनी आपली आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे त्यांची ही दृश्य आपण बघतो आहोत. मी सध्या उभा आहे हिंगोली जिल्हा परिषद येथील मतदान केंद्रावर. या ठिकाणी आपल्यासोबत दोन मतदार असे आहेत. एक मतदार आहेत की जे मागील 40 वर्षापासून मतदान करत आहेत, तर दुसरं मतदार जे आहेत ही जी मुलगी आहे ही पहिल्यांदा यांना मतदान केलेलं आहे. आपण या दोघांना यांना विचारून घेऊयात यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आणि यांना कसं वाटतंय. तर काय काम तुम्ही सांगा, तुम्ही मागील 40 वर्षापासून मतदान करत आहात, कसं वाटतंय आज मतदान हे सिस्टम चांगली. आता यावेळेस काय कॉन्टॅक्ट फार कमी झाले आहे उमेदवाराचा, यांचा त्यांचा कॉन्टॅक्ट पुरुषांशी किंवा नागरिकांशी कमी होत आहे. तर तो बरं चांगला आहे आता, आणि एज्युकेटेड सगळे असल्यामुळं स्वतःहून ते विचार करू शकतात. आता यावेळेस पहिलं जुनं काय होतं की बाबा त्याला मुलांना घरी जाऊन हे करायचं ते करायचं, पण यावेळेस बरंच काही फरक पडणार आहे. नमस्कार, मी पूजा चौधरी. माझं लोकसभेसाठी फर्स्ट वोट होतं, तर मी एवढे एक्साइटेड होते की लिटरली रात्रभर झोपली नाही आहे. मी इथे सकाळी 7 वाजता फर्स्ट वोट केला आहे. तर सगळ्या यूथ, सगळ्या यंगस्टर्सला माझं हेच म्हणणं आहे की वोटिंग इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. तुमचं हे देशाप्रती रिस्पॉन्सिबिलिटी आहे. जर लिस्टमध्ये नाव पण नसेल तर प्लीज वोटिंग लिस्टमध्ये नाव टाका आणि गो अँड वोट. तर आपल्यासोबत असे दोन मतदार होते, एक वोटर जे आहे जे मागील 40 वर्षापासून मतदान करत आहेत, आणि एक जी पूजा चौधरी जी आहे तिने आज पहिल्यांदा मतदान केलं आहे आणि तिला रात्रभर झोप आलेली नाही आहे. असं तुम्ही सुद्धा घराबाहेर पडा आणि मतदान करा. व्हिडिओ जर्नलिस्ट दत्तात्रय शिगुकारचं, कन्हैया खंडेलवाल, न्यूज 18 लोकमत.